शेतकरी कामगार पक्षाने विकासाच्या कामांना विरोध करण्याचं काम नेहमीच केले आहे, मात्र सर्वसामान्य नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी हे सातत्याने पुढाकार घेत भरपूर निधी उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळे विकासाची कामे ही फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी रविवारी केळवणे येथे विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. यावेळी अरुण शेठ भगत यांच्या हस्ते आमदार महेश पालदी यांच्या 95 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी हे नागरिकांना विविध चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यानुसार केळवणे ग्रामपंचायतीमधील केळवणे वाघेश्वर रस्ता आणि गटार तयार करण्यासाठी 50 लाख, केळवणेमध्ये सभागृह बांधण्यासाठी 30 लाख, तर केळवणे येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी आमदार महेश पालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे. या तीनही विकास कामांचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी, दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील, प्रवीण काळबागे, ग्रामपंचायत सदस्य ओंकार पाटील, सुशील ठाकूर, सुबोध ठाकूर, रमेश ठाकूर, महादेव म्हात्रे, रवींद्र माळी, नंदकुमार गावण, नारायण म्हात्रे, विनायक कोळी, अरुण कोळी, सतीश खरत, दत्ता शिवकर, योगेश खरत, सत्यम ठाकूर, जयवंत गावण, सचिन ठाकूर, कृष्णा म्हात्रे, राजन खरत, नितीन म्हात्रे, संतोष शिवकर, प्रीतम कोळी, प्रीतम शिवकर, भारत ठाकूर, राजेश खरत, जितू गावण, राकेश कडू, तेजस पाटील, तेजस माळी, आकाश कोळी, ज्ञानेश म्हात्रे, कृष्णा पाटील, सुशांत ठाकूर, सुधाकर माळी, महेंद्र पाटील, सूरज खरत, विलास ठाकूर, ज्ञानेश्वर मंडळचे सर्व सभासद यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्मशानभूमीची आज परिस्थिती आपल्या काय आहे, जेव्हा मला समजलं स्मशानभूमी एक साईडनं पडली त्यावेळेला आपण अगदी सर्व फास्ट पेपर वर्क करून बालदी साहेबांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आपलं लवकरात लवकर ते स्मशानभूमी घेतली. स्मशान आपलं वाघेश्वराची जी संरक्षक भिंत आहे ती ढासळलेली आहे, रस्ता ढासळलेला आहे, उद्या जाता येता लोकांचा ॲक्सिडेंट होईल ह्या हिशोबाने लोकांनी आपल्यासमोर घाणं मांडलं, ते घाणं आपण आमदारांच्याकडं मांडलं आणि आमदारांनी लगेचच आपल्याला ती निधी मंजूर केली. बरं, विषय असा आहे, आपण जेव्हा कामं घेतो आहे
आणि कामं घेतल्यानंतर त्याची प्रशासकीय मंजुरी आल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीवर विसंबून राहावं लागतं. आणि ग्रामपंचायतीनं जर साहेब पेपर आम्हाला दिले तरच आम्ही पुढची कामं करू शकतो, त्याची वर्क ऑर्डर होऊ शकेल. आत्ता 2 दिवसापूर्वी जेव्हा ह्या सभा मंडपाचं ठराव आणि त्याचे ग्रामपंचायतीचे लागणारे पेपर मागायला जेव्हा आपण गेलो तेव्हा त्यांनी काय सांगितलं, मग याच्या अगोदर तुम्हाला एवढे दिलेत आम्ही ठराव, त्याचं काय केलं? म्हणजे ते वाघेश्वराच्या रस्त्याचं 4 महिन्यापूर्वी त्याने आपल्याला ठराव आणि मागणीपत्र दिले होते, पण त्याच्यामधल्या पिरियडमध्ये आचारसंहिता आली, आचारसंहितेमध्ये साहेब 3 महिने आपले गेले, त्याच्यामुळं तो काम लेट झाला. स्मशानभूमीचं आपण तसंच ठराव मागितलं होतं, ते आचारसंहितेमुळं लेट झालं. मी तर म्हणेन ह्या ग्रामपंचायतीला काय माहितीच नाही आहे मग, कारण त्यांनी कामं आणली नाही, त्यांच्याकडं कामं आलीच नाही, आणि त्या कामांना किती वेळ लागतो आहे, तुमच्या ग्रामपंचायतीचे पेपर वर्क झाल्यानंतर त्या कामाला किती वेळ लागतो हे त्यांना माहितीच नाही आहे. ते लोकांना फक्त बोंबाबोंब करण्याचं काम करतात. आता मधल्या पिरियडमध्ये 2-3 अशी प्रकरणं झाली का, त्या प्रकरणामध्ये फक्त भाजपलाच टार्गेट करायचं, कामाच्या नावाखाली 0. या 1.5 वर्षात ग्रामपंचायतीनं कुठलं काम केलं? आता ते 15 वित्त आयोगाच्या कामातून, ज्या निधीतून जे काम चालू केलं आहे, तर आम्ही सांगितलं होतं साहेब तिथं आता 50 लाखाची निधी येतो आहे. ठीक आहे, आता गणपती आलेच जवळ, ते खड्डे बुजवणे गरजेचं होतं, पण त्याच्यासाठी एवढी 1.5 लाखाची निधीची गरजच नव्हती, फक्त खड्डे बुजवायचे होते. पण त्यांनी मुद्दामून ते केलं, करू द्या काय, आपलं काय म्हणजे त्याला विरोध नाही आहे, काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण ही 15 वित्त आयोगाची निधी ही तुमची आमची सर्वांची पर डोई येणारी रक्कम 500 रुपयाप्रमाणे, 500 रुपये येतात ना पर डोई, त्या 500 रुपयाप्रमाणे जे आपल्याकडं शासनाकडून जे येतो आहे निधी, ती निधी वापरली. म्हणजे त्यांनी असं स्वतंत्र असं काय त्यांचा पक्ष किंवा पक्षाकडून आणलेली निधी नाही आहे, ही तुमची आमची सर्वांची आहे, फक्त सांगताना काय आम्ही काम केलं आहे. पण आम्ही आज आमच्या पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब किंवा आमचे आपले आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या माध्यमातून जी कामं येतात, त्यांची जी निधी येतो आहे करोडोनी, ती निधी ही निधी आमचीच आहे. तुम्ही बोंबाबोंब करू नका. मधल्या पिरियडमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या कार्यकर्त्याचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे मी आवर्जून सांगेन तुम्हाला, आपल्या कार्यकर्त्याचा भरत ठाकूर यांचं जेव्हा हे झालं ॲक्सिडेंट झाल्यानंतर, त्या लोकांनी तिथे आपले आमदार नव्हते महेश बालदी साहेब म्हणून त्यांनी एवढी बोंबाबोंब केली. मग तुमचा कार्यकर्ता होता, मग त्या कार्यकर्त्याच्या वेळेला साहेब नाहीत, पण त्या दिवशी साहेब प्रशांत शेठ ठाकूर साहेब पण आपले आमदार साहेब आणि दोन्ही आमदार दिल्लीला होते, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. बरं, त्याच्यानंतर सर्वांना माहिती असायला हवं, त्याच्यानंतर ज्या केसेस झाल्या त्या फक्त केसेस झाल्या आपल्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर, बाकी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता त्याच्यात नाही. शेका पक्षाचे 2 कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नाही आहे. आणि वर बोंबाबोंब काय, तर हे बालदी साहेबांनी तुम्हाला तुमच्यावर कंप्लेंट करायला सांगितले, म्हणजे बालदी साहेबांनी ही कंप्लेंट दिली. अरे बालदी साहेबांनी जर कंप्लेंट दिली असेल तर ते शिवसेनेच्या आणि शेका पक्षाच्या लोकांवर करतील, म्हणजे भाजपच्या लोकांवर करणार नाहीत ना. मग ते तुमच्यावर प्रेम त्यांचा जास्त आहे का, तुम्ही त्यांचं काम करणार आहात का? ही लोकांची दिशाभूल करण्याचं जो काम करतात, आपण सर्वांनी सुज्ञ लोक आपण आहोत, आपण त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. याच्या अगोदर आपला एक सभामंडप परत गेला भवानी मंदिराचा, तो 30 लाखाचा सभामंडप होता, काम चालू केलं आणि नंतर त्यांनी अडचणी आणल्या. अडचणी कशा आल्या, काय कुणाला तयार केले, कुणाला सांगितलं, तो पत्र मला दिला, हे आता मी त्याचे नावं घेत नाही आहे. पण विरोधक आलेलं काम आपलं बंद कसं होईल एवढंच फक्त बघतात. मागं तळ्यावरचं एक आपलं काम होतं, ते त्यांनी असेच अडचणी आणली, काम चालू केलं, भूमिपूजन आपण केलं, तिथे मटेरियल टाकल्यानंतर तो काम बंद झाला. तर हा जो सगळा प्रकार होतो आहे, पण आपल्याला सर्वांना एक विनंती आहे, विरोधकांना आपल्या कामाने आपण उत्तर द्यायचं आहे. आपल्या पाठीशी आपले तालुक्याचे अध्यक्ष अरुण शेठ सारखी माणसं आहेत, आपले प्रशांत शेठ आमदार प्रशांत शेठ आहेत, बालदी साहेब आहेत, आपल्याकडं सगळी मंडळी आहे. आपण कामं आणा आणि कामं करा, एवढीच मी आपल्याला विनंती करेन.
अतिशय चांगला आजचा दिवस, पाऊस पण भरपूर दिवस थांबला होता, आजच नेमके आपल्याला भिजवले सर्वांना. म्हणजे आजची जी कामं आपण घेतली ते खरोखर समाजाच्या उपयोगासाठी आपण ती कामं घेतलेली आहेत. आणि शेतकरी कामगार पक्षाचं कामच ते आहे का काम काढला का अडचणी आणायच्या पेपर द्यायचं. ते कित्येक वर्ष पनवेलमध्ये तर भरपूर वर्ष चालू आहे. आत्ता कधी काय जे नवीन पिढी आली त्यांना माहीत आहे आता शेकापेक्षा शिवसेना कुठून निधी आणणार, कसला विकास करणार. त्याच्यामुळं आता ते भाजपला पत्र द्यायला सुरुवात त्यांनी थोडी थोडी केलेली आहे. म्हणजे गावाचा विकास आता शेतकरी कामगार पक्ष हातात नाही, काँग्रेसच्या हातात नाही, आणि शिवसेनेच्या पण हातात सत्ता नाही. निधी फक्त आपण भारतीय जनता पार्टीच देऊ शकतो हे आता सर्व कार्यकर्त्यांना लोकांना माहिती झालेलं आहे. आणि म्हणून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, आमदार महेश बाली साहेबांच्या माध्यमातून जे दोन्ही जोडी अशी आपल्याला चांगली भेटलेली आहे. मग अशी उल्लेख केला ज्ञानेश्वर गडतने की 3 लाख 5 लाख 10 लाखाचा निधी मिळाचा. आता सहज 50 लाख 1 कोटीच्या गोष्टी आम्ही कोणाच्या जीवावर करतो, आपल्या दोन्ही आमदारांच्या जीवावर आपण करतो. भरपूर निधी पनवेलमध्ये तर आम्हाला विचारायला लागतं का तुमच्या गावात काय काम घेऊ. मी अशी परिस्थिती आली एवढा निधी आणण्याचं काम हे जोडी करते. तुमच्या गावात तर आत्ता सुरुवात आहे. जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये बालदेसाहेब होते तेव्हा काहीतरी 5 कोटीचा निधी आणला होता. नंतर आता जर बघितलं त्यांचा वेग निधी आणण्याचा तर सहज मी मग आमच्या शाळेला 45 लाख रुपये दिले. आम्ही सांगितलं अजून हे पूर्ण नाही, आम्हाला अजून 25-30 लाख तरी लागतील. तर ताबडतोब म्हणजे 50 लाख 60 लाख आपला सहज निधी या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे का आपण त्यांच्याकडे बघू नका, ते विकास करूच शकत नाही. अशा पद्धतीनं आपणच विकास करू, भारतीय जनता पार्टीचे नेतेच या गावाचा विकास करू शकतील असं मला मनापासून वाटतं. आपण ही 3 कामं घेतलेली आहेत. स्मशानभूमीचं काम जो कोण करील त्यांनी चांगलं करावं. स्मशानभूमीवर एका देवळामध्ये लोक कमी येत असतील पण स्मशानभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातले हे लांबून लांबून नातेवाईक त्या स्मशानभूमीवर येत असतात. आणि खरी ग्रामपंचायत कार्यालय आणि स्मशानभूमी, स्मशानभूमी आता ते काही करू शकत नाही. जबाबदारी त्यांची पण आहे, ते सत्ताधारी इथं आहेत. पण किडनी आपण जी घालवली ग्रामपंचायत गेली आपल्या हातात ना, ती याच्या पुढच्या काळामध्ये लक्ष ठेवा का. आपल्याला आपल्याकडे करोडो रुपये निधी असताना आपल्या त्यांच्याकडे भिकमाग्यासारखं जायला लागते. आपण ग्रामपंचायत ज्यावेळेला होती आपल्याकडे तेव्हा आपण त्यावेळेला आपल्याकडे निधी नव्हता जास्त. आता निधी आपल्याकडे आहे तर हे लोक भाव खातात जरा. आणि म्हणून आपल्या पुढच्या ग्रामपंचायत दृष्टिकोनातून या निवडणुका तर आपण जिंकणार आहोतच, पण ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आतापासून तयारी करायला पाहिजे. ग्रामपंचायत लागेल कधी आणि मी कामाला लागेल कधी, सुरुवात प्रत्येक पहिल्या सुरुवातीला 10 मिनटं 15 मिनटं काम करा, तर 1 तास करा, 2 तास करा आणि ग्रामपंचायत आपण कशी आणू या दृष्टिकोनातनं सर्वांना तयार करा. या 3 कामाचं भूमिपूजन झालं आहे आणि 3 कामं चांगल्या पद्धतीनं व्हावीत या दृष्टिकोनातनं गाववाल्यांनी या कामांवर लक्ष ठ्यावं अशा प्रकारची विनंती करतो. दोन्ही आमदार साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशाच प्रकारचा निधी सतत त्यांच्याकडे आहेच, भरपूर निधी आणतातच, पण तरी अजून जास्तीत जास्त केलवण्याचा, विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण निधी जास्तीत जास्त द्यावा अशा प्रकारची विनंती दोघांना करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद.